औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ अहमदनगरचंही नामांतर होण्याची शक्यता आहे. अहमदनगरचं नाव बदलून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे असं समजतंय. असं असलं तरी नामांतराला काहींनी विरोध दर्शवलाय, त्यामुळे नामांतराचा मुद्दा येत्या काळामध्ये गाजण्याची शक्यता आहे. आधी संभाजीनगर, नंतर छत्रपती संभाजीनगर आणि आता धर्मवीर छत्रपती संभाजीनगर. मी तर मागणी केली आहे शिंदे फडणवीस सरकारकडे की औरंगाबादचं नाव तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाही तर धर्मवीर संभाजीराव संभाजी महाराज असं ठेवा. चित्रा वाघ यांनी थेट भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या समोरच ही मागणी केली आहे आणि ही मागणी जोर धरण्याचं कारण ठरतंय ते अजित पवारांनी केलेलं एक वक्तव्य. मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते. कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यामुळे काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर. मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा. अजित पवारांच्या याच वक्तव्याला भाजपने विरोध केला आणि नामांतराची मागणी होऊ लागली. काय म्हणले अजित पवार? अजित पवार म्हणले ते धर्मवीर नव्हतेच. अहो या महाराष्ट्रातल्या मुला मुलाला माहिती आहे की काय राजांनी केलंय आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी. आपला जीव सुद्धा त्या ठिकाणी प्राण पडायला लावले आणि म्हणून अशांना आज आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलंय. मी तर मागणी केली आहे शिंदे फडणवीस सरकारकडे की औरंगाबादचं नाव तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाही तर धर्मवीर संभाजीराव संभाजी महाराज असं ठेवा. चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर शिवप्रेमींकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्यात. धर्मवीर संभाजीनगर बेस्ट आहे, चांगलं राहील. औरंगाबादचं नाव हेच पाहिजे, छत्रपती संभाजीनगर. खूप दिवसाची मागणी ती पूर्ण असं वाटतं. काय असं धर्मवीर संभाजीनगर, धर्मवीर संभाजीनगर. कोणी औरंगाबाद, कोणी छत्रपती, कोणी काहीतरी एक नाव फिक्स पाहिजे. एवढ्या वर्षापासून औरंगाबाद नाव आहे तर आता आपलं महाराष्ट्राचं संभाजीनगर नाव झालं पाहिजे. सगळ्यांची जी इच्छा आहे तर आता ही पूर्ण होती तर खूप चांगलं वाटते. औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय आहे ते सुद्धा पाहूया. बेसाल्ट खडकावरती वसलेल्या या शहराला आधी खडकी असं नाव पडलं. 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान शहराचा राजा झाला. त्यानंतर शहराचं नाव फतेहनगर ठेवलं. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कनचा सुभेदार म्हणून औरंगाबाद मध्ये आला. औरंगजेबाने फतेहनगर शहराचं नाव बदलून खुजिस्ता बुनियाद ठेवलं. कालांतराने शहराचं नाव औरंगाबाद झालं. ब्रिटिश काळातही औरंगाबादचं नाव बदललं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आता राजकारणाचा मुद्दा बनलाय. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं. शिंदे फडणवीस सरकारने औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याला नव्याने मंजुरी दिली आणि आता हेच नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार शहराचं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेणार का आणि तो निर्णय शिवप्रेमी मंजूर करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. कृष्णा केंडे सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.